जी आताबाई गेली, आताबाई जी नाचून गेली, हा त्या बाई हाक मारून घ्यायची। माझे मित्र विजय चौगुले बोलून घ्या। हा विजय चौगुले, मी ताबडतो बोलून घेतो। विजय चौगुले बोलून घ्या। हा विजय चौगुले की हाक मारतो। ओ विजय चौगुले, कुठं मित्र माझा गुतला हेच काय कळत नाही। ओ विजय चौगुले, कोण आहे ग? हा ये तुझ्यावाले, ये इकडे। अरे तुला बायाचा गड्याचा आवाज काय कळतो का नाही? अरे बाबा, माझ्या बायकोचा जे आवाज तुझ्या सारखाच आहे। बोलण्याचं कारण तुझं कसं काय चाललंय मित्रा? अरे बाबा, माझं बरं चाललंय। माझं पण एकदम आनंदात चाललंय। शेतीवाडी? अरे एकदम उत्तम, घरदार एकदम आनंदात चाललंय मित्रा। अरे सर्व आनंदात चाललंय। तुझ्या बहिणीचं लग्न झालं? हा बहिणीचं लग्न झालं। तुझ्या बहिणीचं लग्न झालं? बहिणीचं लग्न झालं। आईचं? अरे आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं। अरे बाबा, तेच आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं का? ऑपरेशन पण झालं आईच्या डोळ्याचं। लगीन लावतो? नाही। बायका पोरं? एकदम आनंदात आहेत। शेतीवाडी? अरे एकदम उत्तम, घरदार अरे एकदम सुखात चाललंय। पण मला एक म्हणायचं आहे। तुला काय म्हणायचंय मित्रा? मला एकच म्हणायचं आहे। तुला काय म्हणायचंय? तू कुणाचा? शेतीवाडी इचेरली, पोरबाळी इचेरली, माता म्हातारी इचेरली, कुशल म्हणतो कुणाचं कोण आहे? अरे बाबा, आता माझ्या लक्षात आलं। आता तुझ्या लक्षात आलं? आता माझ्या लक्षात आलं। काय रे? तुझ्या आईचं नाव राधाबाई। हा आईचं नाव राधाबाई? तुझ्या आईचं नाव राधाबाई? आईचं नाव राधाबाई? तुझ्या सख्या आईचं नाव राधाबाई? आईचं नाव राधाबाई? आणि बापाचं नाव कपूर भाई। उंडग्या, माझा बाप काही बकरी कापतोय रे। अरे बाबा, बापाचा मित्र कपूर भाई? अरे माझ्या वडिलाचा मित्र होता कपूर भाई। आणि बोलण्याचं कारण? गावकरी मंडळी सगळे देवाला निघालेत। सगळे जेवायला निघालेत? जेवाई नाही देवाला, सोमवतीला यात्रेला खंडोबाच्या। खंडोबाच्या यात्रेला निघालेत? आपण देवाला जायचं। देवाला जायचं? बरं, आपण दोघं नाही जायचं। अरे आपले मित्र आलेत। कोण बरं? अरे लहानपणाचे मित्र आपले। अहो कोण? ते छगन चौगुले आलेत। छगन चौगुले आलेत? हा छगन चौगुले हे पाहिले। ए अरे सर्वांची तयारी झाली आणि अजून तो मागं राहिलास? मागं राहिलो मग? आज सकाळी उठलो। आज सकाळी उठलास? आज सकाळी उठलो। आज सकाळी उठलास? म्हणलं आज चंपाषष्ठी आहे, बरोबर आहे, नाशिक गावी जाऊ यात्रेला। मग अहो मी पळत हवा तुमच्या घराकडे निघालो। तू निघालास? मी पळत हवा तुमच्या घराकडे निघालो। तू निघालास? पण रस्त्यात एक भानगड झाली। काय भानगड झाली? एक माणूस खड्ड्यात पडला। एक माणूस खड्ड्यात पडला? एक माणूस खड्ड्यात पडला। एक माणूस खड्ड्यात पडला? त्याला पाहून सगळी लोक हसली। सगळी लोक हसली? मी अजिबात हसलो नाही। तू का नाही हसलास? अरे अरे त्या माणसाला उठाव। अहो चक्क माझ्या डोळ्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडला। त्या माणसाला बोलावं चालावं म्हणतो, एक माणूस खड्ड्यात पडला मी त्याशी बोललो नाही। अहो चक्क माझ्या डोळ्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडला। एक माणूस खड्ड्यात पडला? त्याला पाहून सगळी लोक हसली। सगळी लोक हसली? मी अजिबात हसलो नाही। निर्दय माणूस आहे, त्याला उठो बोला म्हणतो हसलो नाही। काय रे? अरे बाबा, बघता बघता माझ्या डोळ्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडला। तुझ्या डोळ्यासमोर? माझ्या डोळ्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडला। एक माणूस खड्ड्यात पडला? त्याला पाहून? त्याला पाहून सगळी लोक हसली। सगळी लोक हसली? मी अजिबात हसलो नाही। तू का नाही हसलास? कारण खड्ड्यात मीच पडलो होतो। हे रडत बोंबलं त्या खड्ड्यात पडला असेल। एक माणूस पडला मी हसलो नाही, एक माणूस पडला पण मी नाही हसलो। हे त्या खड्ड्यात सामान्य बोंबलत पडलं असेल, कशाला हसतय? हसायला? त्या बाईला हाक मारून घ्या। त्या बाईला हाक मारून घ्यायची? त्या बाईला हाक मारून घ्यायची? एक काम करायचं, आपल्याला आपल्याला देवाला जायचंय। देवाला हे का नाही? हा आज आपल्या चापडगावची यात्रा आहे, आपल्या गावची यात्रा आहे। मन खंडोबाला हाक मारायचं पहिलं। हाक मारून घ्या खंडोबाला की पुन्हा जाऊ त्या बाईचा कार्यक्रम ठरवायला।